नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं सा संपूर्ण कटिंग आणि शिलाई पाहणार आहोत तर डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लाऊजसाठी मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे कारण याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या लॉंग आहेत तर बघा डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करण्यासाठी अस्तर आपल्याला चार फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यावरती मापं टाकणार आहोत तर फोल्ड बाजू जी आहे ना ती आपल्या समोर ठेवायची तर बघा अस्तरची घडी जी आहे ना ती कशी टाकायची ते सांगते छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन आणि प्लस अर्धा इंच लूजिंग अशा पद्धतीने घडी घ्यायची आहे तर जेवढं पाहिजे तेवढं अस्तर मी घेतलं बाकीचं कट केलेले तर सगळ्यात अगोदर पूर्ण उंचीचं माप टाकते तयार उंची मला ठेवायची आहे ब्लाऊजची साडेतेरा इंच त्यासाठी मी साडे चौदा इंचावरती मार्किंग करते आहे एक इंच जास्त घेतले बघा पुन्हा आपल्याला योगपट्टीमध्ये अर्धा इंच उंची वाढवायची असते कटोरी ब्लाऊजमध्ये तर ती पण कशी वाढवायची ते मी तुम्हाला पुढे सांगते तर खालचं जे आहे ते कट करून घेतलं एक्स्ट्राचं आता यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर यामध्ये मी साडेपाच इंच ठेवलेले आहेत आणि मुंडा उंची ठेवलेली आहे सहा इंच इथे असा आडवा टेप ठेवला आणि इथे सहा इंचावरती एक टिकमार्क करून ही लाईनवरती अशी मी चोडून घेतली म्हणजे काय खालच्या बाजूला अर्धा इंच क्रॉस लाईन आखलेली आहे इथे लाईन करून घेतली आणि याच्यावरती आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर चौथा भाग आहे नऊ इंच प्लस आपल्याला अर्धा इंच लुझिंग ठेवायचं आहे तर नऊ झाले मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये डीप नेकमध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवते चौथ्या भागामध्ये आणि दोन इंच मार्जिन ठेवायचं आहे मार्जिन तुम्ही दीड इंचही ठेवू शकता दोन पण ठेवू शकता आता इथे आपल्याला लगेचच कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे चौथा भाग आहे कमरेचं सात इंच आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन एक इंच टक्स मार्जिन टोटल तीन इंच मार्जिन घे घ्यायचं आणि लाईन आहे अशी जोडून घ्यायची आहे यानंतर इथे आपल्याला आता सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे कोपऱ्यातून मुंडाचा आकार देण्यासाठी आणि बघा इथून पाव इंच खाली मार्किंग करून आपल्याला इकडे असा हा आकार जोडून घ्यायचा आहे फिटिंगच्या बाजूकडे पाव इंच मी खाली घेतलेलं आहे आता हा आपला वरचा झाला बॅक याचं कटिंग करून घ्यायचं यातूनच आपण आता फ्रंट पण करणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग शिलाई दाखवणार आहे यामुळे तुमचा जास्तीत जास्त वेळ आहे तो वाचणार आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग असल्यामुळे किंवा नवीन असताल जमत नसेल तर तुम्ही हीच पद्धत वापरून पेपर कटिंग करून पुन्हा कपड्यावरती कटिंग करू शकता आता हे जे दोन भाग केले बघा शोल्डरमध्ये फोल्ड होतं फोल्ड कट केला आणि दोन सुट्टे भाग केले त्यातला एक आहे तो मी साईडला ठेवला आणि याच्यावरती आता आपण फ्रंटचं माप टाकूया तर सव्वा दोन इंच गळा रुंदी ठेवली आहे आणि उंची मला तयार ठेवायची आहे या गळ्याची सहा इंच त्यासाठी मी काय केलं साडेसहा इंचावरती मार्किंग केलं खाली तीन इंच रुंदी ठेवलेली आहे ब्रॉडनेस करण्यासाठी तुम्ही आवडीनुनुसार त्याला कमी जास्त करू शकता आणि इथे बघा मी आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा गोल आता योगपट्टीचं मार्किंग आहे इकडे तीन इंच केलं आणि फिटिंगच्या बाजूकडे अडीच केलं त्यानंतर आपल्याला योगपट्टीचा कर्व शेप देत आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने हलक्या हाताने जास्त कर्व नाही करायचं नॉर्मलच करायचे अशा पद्धतीने लगेचच याच्यावरती आता कटोरीचं माप टाकायचं तर यामध्ये मी कटोरी ठेवत आहे साडेपाच इंच तुम्ही तुमच्या फुल बस्टनुसार पाच इंच पण ठेवू शकता कमी असेल तर जास्त असेल तर तुम्ही तिथे मग साडेपाच पण ठेवू शकता गळ्याच्या बाजूकडून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि कटोरीचा शेप मी देऊन घेतलेला आहे पुढच्या मुंड्याचा आकार कट केलेला नव्हता त्यासाठी मी मुंड्याच्या बाजूकडे अर्धा इंच आतल्या बाजूकडे मार्किंग केलं आणि आपल्याला इथली गोलाई कट करून घ्यायची आहे बघा प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आपण कटोरी जोडल्यानंतर कटिंग कर करतो पण कटोरी कर ब्लाऊजमध्ये आपल्याला आत्ताच पुढचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे योगपट्टीचं कर कटिंग करायचं आहे आता आपल्याला यामध्ये योगपट्टीची उंची वाढवायची आहे आणि कठोरीसुद्धा वाढवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अस्तर लागेल आता तुम्ही म्हणताल ही निघालेली योगपट्टी काय करायची हे अस्तर तर आपलं वेस्ट जाणार तर अस्तर आपलं वेस्ट जात नाही ही पट्टी आपण हुकाईपट्टीसाठी वापरू शकतो किंवा सुद्धा वापरू शकतो वेस्ट जात नाही त्यानंतर बघा मी अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरवरती सगळ्यात अगोदर अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये योगपट्टी वाढवून घ्यायची आहे बाकीची सेम जशी आहे तशी मार्किंग करायची खालच्या बाजूकडे अर्धा इंच फक्त जास्त घ्यायची आहे तर याला असं मार्किंग करून आपल्याला घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत सांगते बघा या अगोदरच्या व्हिडिओमधून ना मी तुम्हाला डायरेक्ट पूर्ण उंचीमध्ये दीड इंच मार्जिन ठेवूनसुद्धा मी ब्लाऊज कट करून दाखवलेले आहेत आणि या पद्धतीने पण दाखवलेले आहेत जी योग्य वाटेल जी सोपी वाटेल ती तुम्ही पद्धत वापरू शकता आता योगपट्टीचं बघा मी मार्किंग करून घेतलं अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून पहिली आहे ती साईडला ठेवायची आणि जी मार्क करून आपण कट करतो आहे ती आपल्याला जोडायची आहे आता मार्किंगप्रमाणे याला कटिंग करून घ्यायचं एकदम सोपी कटिंग आहे खूप फास्ट ब्लाऊज तयार होतो फिटिंग एकदम परफेक्ट येतं नक्की ट्राय करा तर बघा हा माझ्या कस्टमरचाच ब्लाऊज आहे आणि घातल्यानंतर त्यांना खूप छान बसलेला आहे त्यानंतर आता कटोरी वाढवायची आहे बघा जी पहिली आपली कटोरी निघाली ती आपल्याला दुसऱ्या अस्तरवरती ठेवायची आहे अस्तर फोल्ड घ्यायचं आहे त्याच्यानंतर कटोरी आपल्याला बघा तिरकी ठेवायची असते तर या पद्धतीने मी याला सेट केलं आणि मार्किंग करून घ्यायची आपल्याला जशी आहे तशी मार्क करायची किंवा नाही मार्क केली तरी चालेल खालच्या बाजूकडे काय करायचं आहे आपल्याला दीड दीड इंचाने कटोरी वाढवायची दोन्हीकडे दीड इंच वाढवायची आणि गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच वाढवायची आता इथे मी दीड इंच वाढवली या टोकाकडे पण दीड इंच वाढवली आणि गळ्याच्या बाजूकडे वरती बघा अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवायची तर गळ्याची गोलाई मार्क करून घ्यायची आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते इकडे जोडून घ्यायचेत तर बघा हा आकार देत आपल्याला जोडून घ्यायचे पहिली कटोरी मी टाचण पिन लावून तिथं फिट केलेली आहे तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही पहिली मार्किंग करून मग त्याच्या बाजूने पण वाढवू शकता ही लाईन डायरेक्ट वरती कोपऱ्यात जोडायची उंचीला कटोरी दीड इंच वाढवलेली आहे बरोबर सेंटरच्या पॉईंटमध्ये आणि गोलाकारमध्ये आपल्याला कटोरी अशी मार्क करून घ्यायची आहे शक्यतो मी तिरक्या रेषा मारून कटोरी मार्क नाही करत व्यवस्थित नाही बसत ती या पद्धतीने मी मार्किंग करून कटोरी आहे ती कट करते आता बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कटोरी जी आहे ते कट करून घ्यायची एकदम परफेक्ट पफ येतो हो। टोक वगैरे अजिबात येत नाही चपटी अजिबात कटोरी बसत नाही तर मी तुम्हाला पुढे शिलाईमध्ये दाखवेनच कटोरी कशी झालेली आहे ते बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो कटोरीला पफ येत नाही आता बघा याची जी टक्स रुंदी आहे ती दीड इंचानीच आपण शिलाई करायची बरोबर मध्यावरती फोल्ड करून आणि उंची आहे ती अडीच टाकायची अडीच इंच उंची टाकल्यामुळे काय होतं कटोरीला जास्त टोक येत नाही त्याचबरोबर तुम्ही जर टक्स उंची जास्त घेतली ना तीन इंच साडेतीन इंच तर मात्र तुमच्या कटोरीला टोके येतात तर अडीच इंच उंची घेऊन आपल्याला उंची टाकायची टक्सची आणि दीड इंच रुंदी अस्तरवरती कटिंग झालेलं आहे आपलं आता हे सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा बाहीचं कटिंग राहिलेलं आहे तर बाहीसाठी मी अस्तर घेतलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर उंची मला तयार ठेवायची आहे याची साडे दहा इंच एक इंच जास्त घ्यायचं आणि साडे अकरा इंचावरती मार्किंग आपल्याला करायचं आहे आणि बघा इथे आपल्याला सरळ लाईन मार्क करून घ्यायची अगोदर उंचीप्रमाणे मी दंडघरी टाकते पाच इंच आणि दोन इंचाचं दो मार्जिन इथं ठेवलेलं आहे आणि घडी टाकत आहे बघा मी दहा इंचाची दहा इंच का कारण चौथा भाग आपण साडेनऊ घेतला लुजिंगसहित त्यामध्ये आणखीन अर्धा इंच ॲड करायची आणि घडी टाकायची साडेतीन इंच मी याची कॅफाईट घेतलेली आहे आणि बाहीचा आपल्याला असा शेप द्यायचा आहे त्यानंतर हा जो पॉईंट आहे तो इकडे असा जोडून घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो मी मेन कपडा जोडल्यानंतर कट करते तर मी तुम्हाला शिलाई करते वेळी ते दाखवते अशा पद्धतीने मार्किंग करून आपली जी बाही आहे ती कट करून घ्यायची आहे आता मेन कपड्यावरती हे सगळे पार्ट आपल्याला अर्धा इंच जास्त कटिंग करून घ्यायचे आहेत तर बघा डिझाईनच्या विरुद्ध दिशेला हे काट आलेले आहेत तर त्यासाठी याचे जे काट आहेत ते मी सेपरेट कट करून घेणार आहे आणि सेपरेटच बाहीवरती अटॅच करणार आहे तर वरच्या बाजूला अर्धा इंच ठेवून मी कटिंग करून घेतलं आहे काठांचं आता बाकीचे सगळे पार्ट आहेत ते मी मेन कपड्यावर ठेवलेले आहेत थोडंसं ॲडजस्ट करून ठेवावं लागलं आहे कारण कापड कमी पडत होतं म्हणून तर जॉईंट वगैरे देऊन मला हा भाग आहे तो पूर्ण करावा लागणार आहे सगळे पार्ट मी कट करून घेतले अर्धा इंच जास्त कटिंग कर करायचं असतरपेक्षा आता आपण पटकन याची शिलाई कशी करायची आहे ते बघूयात सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या ब्लाऊजची बाही तयार करून दाखवते तर बघा बाकीचे सगळे पार्ट ठेवायचे साईडला जो तयार करायचा आहे तो घ्यायचा समोर बाही तयार करण्यासाठी काय करायचं दोन्ही जे मेन कपडे आहेत ना ते आपल्याला समोरासमोर ठेवायचे दोन्ही दोन्हीचे सरळ बाजू वर ठेवायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावरती त्यांचं अस्तर ठेवायचं खालच्या बाजूकडे अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे आणि मग आपण याला पलटी करून बाकीच्या अस्तरवरती शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून घेणार आहोत तर पद्ध या पद्धतीने तुम्हाला इथे शिलाई करून घ्यायची आहे यामुळे फोल्ड सहज होत असतं आतमध्ये फुगल्यासारखं वाटत नाही आणि बघा आता किनारीला एक शिलाई द्यायची तर हे जे कापड आहे ना ते खूप सुळसुळीत असं होतं दोरे वगैरे भरपूर निघत होते याचे तर ब्लाऊज तयार करायला थोडासा जास्त वेळ गेला कपडा असा असल्यामुळे तर या पद्धतीने बघा आपल्याला हाताने असं प्लेन करायचे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर बघा एक्स्ट्राचं जे काही कपडं आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर इथे मी तो कट करून घेते आहे सेम याच पद्धतीने मी दुसरी बाही पण तयार करणार आहे तुम्हाला इथे एक दाखवते हो आता हे जे काठ होते ना ते मी सेपरेटली कट केले होते तर ते याच्यावरती ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता तुमचं कसं आहे बघा कपड्यावरती तर बऱ्याच साड्यांमध्ये ब्लाउज पीस असेच येतात छोटे काट येतात विरुद्ध दिशेकडे येतात तर ते मॅच होत नाही मग त्या पद्धतीने बाही जर कट केली तर त्यासाठी असं हे वरून जोडावं लागतं शॉर्ट बाही असेल तर काय हरकत नाही काठांवरती बसते पण लॉंग असेल तर आपल्याला असं याला जोडून घ्यावं लागतं तर बघा एक बाही मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे याचप्रमाणे दुसरी पण तयार करून घेते तुमचं असं जर नसेल काट आले असतील त्याला तर तुम्ही त्या पद्धतीने बनवा आता बघा आपल्याला याची उंची चेक करायची आहे दोन्ही बाही तयार झाल्यानंतर तर दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार मार्क करून घ्यायचा आणि जिथे तुम्ही कटिंग करणार आहात पुढच्या मुंड्याचं तिथे एफ असं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे बाही जोडते वेळी लक्षात येतं पुढचा कोणता पाठीमागचा कोणता लगेचच सेंटर लाईन सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही बाही सेम झाल्या की साईडला ठेवायच्या आता आपण दुसरा पार्ट बनवूया दुसरा पार्ट म्हणजे ते मी घेतलेला आहे फ्रंट त्यामध्ये घेतलेली आहे कटोरी कटोरीचं पण तसंच आहे दोन भाग असतात दोन्ही समोरासमोर ठेवायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मग शिलाई करायची बाकीचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून काढायचं तर बघा व्हिडिओ मोठा आहे पण पूर्ण ब्लाउज यामध्ये मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे तर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण अशाच सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या चॅनेलवरती शिलाई काम बघायला भेटतं तर त्यामध्ये तुम्हाला ड्रेस भेटतील ब्लाऊज भेटतील सगळ्या प्रकारचे जसं की कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज आता बघा इथे मी टक्सचं घेतलेलं आहे दीड इंच रुंदी आणि अडीच इंच उंची दुसरी कटोरीसुद्धा सेम याच पद्धतीने तयार करायची आहे तर पफ तुम्ही बघितलाच असेल किती सुंदर आलेला आहे अजिबात चपटी कटोरी झालेली नाही बऱ्याच जणांची तक्रार असते की कटोरी चपटी बसते तर या पद्धतीने कटिंग करून बघा अजिबात कटोरी चपटी बसत नाही तर सगळे ब्लाऊज मी नेहमीच सांगत असते कस्टमरचे असतात त्याचंच कटिंग शिलाई मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता बघा इथे मी काय केलं फोल्ड केलं दीड इंच रुंदी घेतली अडीच इंच उंची घेतली अडीच इंच उंची घेतल्यामुळे कटोरीला जास्त टोक येत नाहीत कटोरी उभारल्यासारखी दिसत नाही एकदम सुंदर कटोरी बसते घातल्यानंतर फिटिंगलासुद्धा तर बघा दोन्ही कटोरी आपली किती सुंदर झालेली आहे आता लगेचच आपण याचे साईडचे पार्ट बनवून घेऊयात तर इथे मी योगपट्टी घेतलेली आहे योगपट्टीचं बघा फोल्ड होतं कापड तर मी त्याला कट करून दोन्ही सेपरेट केले आता याचं कसं पलटी करून बनवायचं आहे आपल्याला तर योगपट्टीचं सरळ कापड आहे ते जे मेन कापड आहे ते समोरासमोर ठेवलं सरळ बाजूवर ठेवली त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन खालच्या बाजूकडे शिलाई केली याला पलटी करून आपण बनवणार आहोत तर बघा याला इकडच्या बाजूकडे अस्तर करायचं त्याचं जे मार्जिन आहे ते अस्तर खालीच ठेवायचे आणि वरून एक धाप शिलाई देऊन घ्यायची ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये अस्तर टाकायचे आणि किनारीला एक शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने दुसरी पण अशीच तयार करायची मी शक्यतो वरूनच योगपट्टी लावते अनविजेबल शिलाई करायला जास्त नाही बघत तर अशा पद्धतीने बघा एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करायचे त्या पद्धतीचे पण मी ब्लाऊज दाखवलेले आहेत अगोदर आहेत ते तर ती पण पद्धत तुम्ही वापरू शकता योगपट्टी बसवायला मी शक्यतो वरूनच बसवते ओरलाकची मशीन वगैरे असेल तर ओरलॉक करून आपण घेऊ शकतो मग मार्जिनला सगळ्या म्हणजे ब्लाऊजचं शिलाई आहे ते प्रोफेशनल वाटतं एकदम तर पण कसं असतं शिलाईचे रेटसुद्धा तसे भेटले पाहिजेत आपल्याला त्यानुसारच काम असतं जर शिलाई दोनशे रुपये दीडशे रुपये अशी जर मिळत असेल तर एवढं काय करत बसायची गरज नाही ओरलॉक वगैरे कारण आपल्या वेळेला पण खूप जास्त महत्त्व आहे अशा पद्धतीने बघा मी दोन्ही योगपट्ट्या तयार करून घेतल्या आता आपण याचे साईड पार्ट तयार करूयात आता साईड पार्टचं पण तसंच आहे उलट्या बाजूकडे ठेवायचं आहे असतर मेन कपड्याच्या समोरासमोर ठेवायचं आणि मग सगळीकडे शिलाई करून बाजूचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर बघा आपल्या चॅनलवरती साड्यांचे सुद्धा आहेत ते सगळ्या साईजचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक प्रकारचे कटिंग शिलाई मी दाखवलेलं आहे म्हणजे डिझाईनमध्ये तर तुम्हाला जर साड्यांचे म्हणजे जुन्या साड्याचे वन पीस शिवायचे असतील तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता एक सेपरेट प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला फक्त साड्यांचे ड्रेस भेटतील जुन्या साड्यांपासून खूप सुंदर सुंदर लेंगा चोळी म्हणा लाँग लॉंग वन पीस म्हणा मी बनवलेले आहेत तर तुम्ही जाऊन बघा आणि त्याचं कटिंग शिलाई तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत वाटत नाहीत की साड्यांपासून बनले असतील एवढे छान बनवलेत मी त्यांना आता बघा इथे पण मी काय केलं थोडंसं कापड होतं ते कमी पडलेलं होतं तर जॉईंट देऊन घेतला या पद्धतीने दुसरा पण असंच तयार करायचं आहे बघा हे दोन्ही साईड पार्ट तयार झाले आता ज्या बाजूकडची कटोरी आहे ती त्या बाजूकडे जोडून आपल्याला घ्यायची आहे प्रिन्स कटमध्ये आपण काय करतो कमरेच्या बाजूकडून वरती जोडत जातो कटोरी पण याचं असं नाही आहे आपल्याला ही गळ्याच्या बाजूकडून जोडत जायचं आहे खाली अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे याच्यावरती त्यानंतर कटोरी थोडीशी काही जास्त झाली वाटलं तर ते कट करून लेवल करून घ्यायचंय शक्यतो होत नाही आणि जरी झालं तर पाव इंच भर झाली तर काही त्यांनी फरक पडत नाही तर फक्त जोडताना व्यवस्थित जोडायची कटोरी आहे ती जास्त ओढून धरायची नाही किंवा साईड पार्टसुद्धा लुझिंगमध्येच आपल्याला व्यवस्थित आकाराप्रमाणे पार्ट त्याच्यावर फिरवत शिलाई करून घ्यायची बसते व्यवस्थित मग आणि मार्जिन एकसारखं ठेवून आपल्याला काय करायचं डबल शिलाई करायची बघा छान अशा दोन्ही कटोरी जोडल्या आणि थोड नॉर्मल फक्त इथे जास्त झालेलं आहे ते कट करून मी लेवल केलं दोन्हीचं पण तसंच करायचं गोलाकारमध्ये कटिंग करायचं दोन्ही कटोरी आपल्या तयार झाल्या आता आपण याची योगपट्टी जोडूयात तर कुठल्या बाजूची कोणती आहे एकदा बघायचं आणि जोडायला घ्यायचं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही योगपट्टी जोडून घ्यायची आहे बघा इथे योगपट्टी जोडून झाली आणि डबल शिलाई करायची त्यानंतर कापड जास्त असतं फुगल्यासारखं जर वाटत असेल योगपट्टी उभारल्यासारखी वाटत असेल इथे कारण यामध्ये एक जरी थ्रेड आहे ना तर ते तर अशा पद्धतीने उभारल्यासारखं वाटतंच म्हणून वरून एक दापशिलाई द्यायची कॉटनचं असेल तर काही द्यायची गरज नाही पण असा कपडा असेल ना तर त्यावरून आता बघा आपली योगपट्टी बसवून झाली दुसरी पण अशीच बसवून घेऊयात पावींचं इंच पुढे ठेवायची कटोरीपेक्षा पावींचं इंच काय करायचं योगपट्टी पुढे सरकवून ठेवायची म्हणजे आत खेचल्यासारखी योगपट्टी दिसत नाही बऱ्याच जणांचं तसंच होतं एका रेषेमध्ये येत नाही कटोरीच्या खालोखाल बरोबर योगपट्टी येत नाही त्यासाठी काय करायचं योगपट्टी थोडीशी पुढे ठेवायची पावींचं इंच ते अर्धा इंच म्हणजे व्यवस्थित बसली जाते बघा माझी एकदम परफेक्ट बसलेली आहे आतमध्ये खेचल्यासारखी योगपट्टी अजिबात दिसत नाही तरी पण लेवल वाटत असेल तर कट करून घ्यायचं लगेचच हुकानी आईपट्टी जोडून घ्यायची आहे इथे मी हुकपट्टी जोडती आहे फोल्डपट्टी घेतलेली आहे मी अस्तरची मार्जिन फक्त पाव इंचाच घ्यायचं आहे जास्त मार्जिन घ्यायचं नाही आणि त्यानंतर बघा आपल्याला दोनदा शिलाई करून घेते व्यवस्थित आली नाही म्हणून पाव इंच मार्जिन घेऊन आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही हुक आईपट्टीचं त्यासाठी ते अर्धा इंच मार्जिन घेत बसायचं नाही पाव इंच मार्जिनने हुकानी आईपट्टी बसवायची हुगायपट्टीचं कसं असतं प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे कोणाला उजव्या हातावर लागते कोणाला डाव्या हातावर लागते तर त्यांचे ब्लाऊज बघायचे मापाला आले असतील तर त्यांची पहिली हुगपट्टी कुठे बघायची त्या बाजूकडे लावून द्यायची कारण सगळ्यांचंच एक एकसारखं नसतं प्रत्येक डाव्या हातावरच हुकपट्टी लागली जात नाही कोणाकोणाला सवय नसते लावता येत नाहीत हुकं तर त्यांना उजव्या हातावरच हुकं करून द्यावी लागतात तर हे महत्त्वाचं आहे नाहीतर ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मग म्हणतात की हुकं लावता येत नाहीत इकडच्या हातावर पाहिजेत मग ते आपल्यालाच डबल काम होतं त्यासाठी कन्फर्म करायचं त्यांना कुठल्या बाजूकडे पाहिजे दोन्ही हुकानी आईपट्ट्या झाल्या गळ्याचं व्यवस्थित लेवल करून घेतली ले, छोटा वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडासा खाचून घ्यायचं आहे त्याचा शेप आणि परफेक्ट करायचं पट्टीची उंची व्यवस्थित करायची आहे हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग आपण काय करणार आहे याला पायपिंग करणार आहोत कारण पाठीमागचा गळा आहे तो मी पेपर कॅनव्हास लावून बनवणार आहे त्यासाठी सेपरेटली याचं पायपिंग करायचं आहे पायपिंग करण्यासाठी इथे मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे एकेरी पट्टी आहे बघा बसवते दीड इंच रुंदीची कट करून घेतली आहे आणि क्रॉसमध्ये कटिंग करायचं त्याचं म्हणजे क्रॉस कपड्यावरती पायपिंगचं कटिंग करायचं पायपिंगच्या कपड्याचं छान होते पायपिंग आणि त्यानंतर पट्टी बघा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्रा कापड आतमध्ये असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा असं जास्त होतं त्यासाठी पट्टी मोठी कट करते कारण आतून आपण कटिंग करून त्यालाच काढतो छोटी लई जर पट्टी घेतली ना तर काय होतं माहिती आहे का बसवता येत नाही आतमध्ये फोल्ड मग कुठे होतं कुठं होत नाही पूर्णपणे त्याचं फिनिशिंगच खराब होतं थोडीशी पट्टी मोठी घ्यायची बसवल्यानंतर मग कट करून काढायचं काय हरकत नाही आणि अशा पद्धतीने पायपिंग करायचं पायपिंगचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघा एकदम सोपी पायपिंग आहे आणि खूप छान येते भरीव येते एकदम दोरी पायपिंगसारखी याचं सांगते बघा एकेरी पट्टी पाव इंचाचं मार्जिन घेऊन बसवून घ्यायची त्याच्यानंतर पट्टी फोल्ड करायची आता जी आपण पट्टी फोल्ड करतो त्याची वरून जी साईज बनती आहे ना पट्टीची ती अर्धा इंचाला एक पॉईंट कमी एवढी बनली पाहिजे बघा ही साईज मग आतमध्ये कापड किती फोल्ड होते ते बघू नका कारण ते आपण कट करून काढणारच आहोत वरची जी पट्टी आहे ती एकसारख्या अंतराचीच बनवायची साईजची बनवायची आतमधलं बघा असं कापड हे जास्त असतं ते कट करून काढायचं फोल्ड व्यवस्थित होतं म्हणून मी पट्टी जरा मोठी घेते बरेचण एक इंचची घेतात पण मी दीडची घेते आणि अशा पद्धतीने आता सिंपल फोल्ड करत काय करायचं आहे जेवढी बारीक पाहिजे तेवढी पायपिंग काढून आपल्याला त्याच्या खचीमध्ये शिलाई करून पूर्ण करायची आहे बघा दोन्ही पायपिंग आपल्या झाल्या एकदम परफेक्ट फ्रंट तयार झालेला आहे लगेचच आपण याचा बॅक पण तयार करून घेऊयात तर या पद्धतीने बघा पफ किती सुंदर आलेला आहे याचा अजिबात चपटा बसत नाही ब्लाऊज खूप सुंदर बसतो तर आजचं कटिंग शिलाई तुम्हाला कसं वाटलं आहे मला सांगायला अजिबात विसरू नका आता इथे बघा बॅक घेतलेला आहे मी आणि गळ्याचं कटिंग करण्यासाठी पेपर कॅनव्हास घेतला आहे फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर त्यानंतर इथे रुंदीचं माप टाकायचं आहे सव्वा दोन इंच घेतलं मी उंचीचं माप टाकत आहे बघा मी दहा इंचावरती साडेनऊचा गळा तयार होईल याचा आणि अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतला खाली रुंदी तीन अडीच इंच आपण घेऊ शकतो आवडीप्रमाणे कसं पसरट गळा पाहिजेल तसा पान आकार देऊन घेते आहे बघा या पद्धतीने आता बाहेरून एक इंच एक्स्ट्रा मार्क करून मी त्याप्रमाणे कटिंग केलं आता हा पेपर आहे तो उलटा करायचा हे मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करायचं बघा असं हे पुसट दिसतं कपड्यावर ठेवू नका मशीनवरती ठेवा पेपर म्हणजे ते दिसतं कपड्यावर ठेवलं तर नाही दिसणार अशा पद्धतीने याला सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे लगेचच आपल्याला इथे अस्तरला सुद्धा सेंटर लाईन मार्क करायची अस्तरवरती हा पेपर अगोदर शिलाई करून घ्यायचा बघा त्यासाठी काय करायचं फक्त मध्यावरती शिलाई करायची सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची आहे या पद्धतीने शिलाई झाली की लगेचच आता काय करायचं आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे मेन कपडा सरळ ठेवायचा आणि त्या सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचे या पद्धतीने येणार आहे बघा आपण याला पलटी करून बनवणार आहे आणि जास्त कापड सरकत असेल तर असं पिना लावून त्याला सेट करा जेणेकरून ते सरकणार नाही आणि शिलाई पण मग फास्ट करता येते नाहीतर ते सारखं काय होतं कापड गोळा करण्याचाच वेळ जातो त्यासाठी पिना लावून सेट करायचं पटकन शिलाई करता येते एकदा कापल्याचा गळा तयार झाला की बॅक पार्ट आपला लगेचच तयार होतो अशा पद्धतीने बघा मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आतला भाग कटिंग करायचा अर्धा इंच कापड ठेवून कटिंग करायचं आहे अग एकदम असं शिलाईला चिटकवून कटिंग नाही करायचं जास्त जवळ जाऊन कटिंग केलं तर पलटी केल्यानंतर पूर्ण ते कापड फिसकलं जातं तर याची काळजी घ्या कट द्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट द्या तरच त्याचा आकार व्यवस्थित तयार होईल नाहीतर होणार नाही कापड ओढल्यासारखं दिसेल आता आतमध्ये फोल्ड करून वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा आतमध्ये कापड असंच फोल्डर राहत असतं ते पूर्णपणे ओपन होत नाही त्यासाठी तुम्हाला कपडा खेचून हाताने व्यवस्थित ते करावं लागतं आणि मग शिलाई करायची नाहीतर आतमध्ये तसंच कापड फोल्डर राहणार तुम्ही शिलाई करणार मंगळाचा आकारच व्यवस्थित तयार होणार नाही तर या पद्धतीने आकार व्यवस्थित काढत मग शिलाई करायची तेवढंच कापड सरळ करायचं एक दोन इंच तेवढी शिलाई करायची लांब असं धरा धरायचंच नाही त्याला आता या पद्धतीने बघा गळा झाला की सगळ्या स्तरावरती शिलाई करा करायची आणि मग बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा इथे मी शिलाई करून घेतली एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून काढलं आता टक्स शिलाई घ्यायची साईड बरोबर सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या पद्धतीने इथे मी टक्स घेतलेला आहे दोन्ही टक्स झाले की लगेचच याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे अस्तरची पट्टी मी घेतली आहे कट करून अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एक शिलाई द्यायची बघा आज मी पट्टी डबल फोल्ड घेतलेली नाही कारण अस्तर मला कमी पडलं म्हणून थोडंसं जास्त असेल तर काय करायचं तीन इंच रुंदीची पट्टी कट करायची आणि फोल्ड करून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बसवायची नंतर ब्लाऊज पूर्ण झाला की कमरेला हात शिलाई करून घ्यावी अशा पद्धतीने बघा आता गळ्याला लगेचच लेस लावून घ्यायची आहे लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतीही वापरू शकता जी तुमच्या ब्लाऊजच्या रंगावरती मॅच होईल किंवा साडीच्या तर बघा या ब्लाऊज गळ्याला लेस मी डबल राऊंडमध्ये लावणार आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी गळ्याला चिक ही लेस अशी लावून घेते आहे आणि मी नेहमी सांगते लेसवरती कधी ही डबल शिलाई करायची लेसच्या मध्यभागावर शिलाई करायचीच नाही त्याच्या किनारीला करायची म्हणजे दोन्ही किनारीला करायची एकदम छान फिनिशिंगमध्ये लेस बसली जाते फक्त मध्यावरती जर शिलाई करून लेस बसवली तर साईडने नंतर ती धुमडली जाते आणि त्यामुळे ब्लाऊज एकदम खराब दिसतात तर तसं न करता काय करायचं लेसच्या दोन्ही किनारीला दोनदा शिलाई करून घ्यायची एकदम छान बसते आणि ती परत खराब पण दिसत नाही नाही बघा मी डबल राऊंडमध्ये इथे लेस लावून घेतली कमरेवरती पण लावत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नसेल तर प्लेन ठेवलं तरीही चालेल आता याच्यानंतर लगेचच आपल्याला याच्यावर फ्रंट ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची इकडे पण मी शिलाई करून घेते अर्धा इंच मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची मी नेहमी सांगत असते आणि समजा तुमचे जर शोल्डर गळत असतील तर गळारुंदीच्या बाजूकडे तुम्ही पाव इंच तिरक कटिंग करून मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर जोडू शकता आता इथे मी बघा जेवढी पट्टी पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त कापड ठेवून एक्स्ट्राचं जे काय होतं ते कट करून घेतलं तर तुम्ही तुम्हाला किती इंचाची पट्टी कट ठेवायची आहे बघून त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ठेवा आणि बाकीचं कट करा तुम्हाला मुंड्याच्या बाजूकडे सुद्धा दोन्ही पार्ट मिळून असं चेक करायचं आहे क का उंची काही कमी जास्त वाटते का वाटत असेल तर ते तुम्हाला कट करून लेवल करायचे तर इथे मी काय केलं चारही पार्ट एकत्र पकडून चेक करती आहे कुठलं कमी जास्त काय वाटते का तर थोडंसं होतं ते पण कट करून लेवल केलं आता आपण बाही जोडूया बाही जोडताना आपल्याला बघायचं आहे पुढचा मुंडा बाहीचा पुढच्या भागावर आलेला आहे का कारण आपण त्याला मार्किंग करून ठेवलेलं होतं तर ते समजतं सेंटरपासून मी बाही जोडत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची त्यानंतर बघा राहिलेल्या दुसऱ्या भागाकडे पण आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच शिलाई करायची आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे याच्यावरती बघा बाही एकदम परफेक्ट बसते नॉर्मल जास्त झाली तर ती क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचं शक्यतो कमी पडत नाही थोडीशी जास्त होते व्यवस्थित बसवली तर जास्त पण होत नाही अशा पद्धतीने बघा एकदम पाव इंच तिरकं असं बाहेर आलेलं आहे तर ते तिरक्यातच कटिंग करायचं दुसरीपणाशीच बसून घ्यायची आहे तर बऱ्याच जणांची बाही कमी पडते बऱ्याच जणांची जास्त होते कोणाकोणाच्या बाहीतले जॉईंट एकसारखे येत नाहीत तर खूप सारे प्रॉब्लेम असतात ब्लाऊज शिवता येतो पण तो, तो व्यवस्थितच येत नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत ब्लाऊज कम्प्लीट करा बघा कटिंगपेक्षा शिलाईसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते बरेच जण म्हणतात कटिंग झालं की ब्लाऊज येतो चांगला नाही कसं आहे ब्लाऊजचे सगळे पार्ट कमी जास्त होत असतात शिलाई करताना तर ते लेवल करणं चेक करणं सेम करणं हे आपलं काम आहे तरच ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येतं ब्लाऊज व्यवस्थित बनतात तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज तयार करायचं आहे कमी जास्त काय वाटत असेल तर ते कट करून लेवल करायचं असतं तसंच ठेवायचं नाही तरच ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग होतो फिटिंग करण्यासाठी बॅक पार्टच्या कमरेला मी सेंटर मार्क करून घेतला एकावर एक भाग जा हे भाग ठेवायचे बघा सेंटरपेक्षा उपपट्टी पकडायची आणि बघायचं कापड बॅकपेक्षा किती जास्त आहे जेवढं जास्त आहे तेवढं कटिंग करून काढायचं हे खूप महत्त्वाचं आहे बघा तुम्ही म्हणताल एवढं कापड जास्त कसं झालं तर त्याचं कारण सांगते आपण बॅक आणि फ्रंट एकत्र कट केलेला होता तर बॅकचं जे एक इंच टक्स तो मार्जिन होतं ना ते फ्रंटमध्ये जास्त झालेलं आहे तर ते अशा पद्धतीने राहतं बॅक आहे ते मार्जिन टक्समध्ये गेलं पण फ्रंटचं तसंच राहिलं त्याच्यामुळे ते कट करून काढायचं असंच जर तुम्ही फिटिंग केलं ना ब्लाऊज तर तुमची कंबर आहे ना ती फ्रंटची होणार मोठी बॅकची होणार छोटी तर असं न करता आपल्याला चेकिंग करूनच आपल्याला जे काही जास्त कापड आहे ते तिरक्यामध्ये असं पकडायचं आहे आणि ते कट करून काढायचं छातीमध्ये अजिबात कटिंग करायचं नाही फक्त कमरेतलं कटिंग करायचं आहे बघा तिरक्यामध्ये आता दोन्ही बाजूकडे शिलाई झाली ब्लाऊज जोडून झाला ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही किनारीला एक एक शिलाई द्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे तर अशा पद्धतीने बघा फोल्ड असेल तर व्यवस्थित हात आणि त्याला सरळ करून मग शिलाई करायची आतमध्ये कापड तसंच फोल्ड ठेवायचं नाही व्यवस्थित बघायचं पूर्ण कापड बाहेर आलं आहे असं खेचून घ्यायचं बाहेर बऱ्याचदा ते आतमध्ये राहत असतं तर ते लक्षात येत नाही आपण काही गडबडीतवरून लगेच शिलाई करतो मग कापडात तसंच फोल्डर राहतं आपण म्हणतो मार्जिन कमी राहिलं आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे तो आहे सात इंच छातीचा चौथा चा भाग आहे नऊ इंच तेवढाच टाकला मी लोजिंग सेट नाही टाकलेला आणि दंडघेर आहे आपला पाच इंच हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला सरळ मार्किंग करायचं आहे आणि याच मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची या पद्धतीने बघा मी शिलाई करून घेते याच्या बाजूला लगेचच तीन एक्स्ट्रा शिलाई करायच्या पाव इंच मार्जिनच्या बघा या पद्धतीने सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडचं पण फिटिंग करूयात कमरेचा चौथा भाग आहे आईपट्टी सोडून टाकायचे बघा मापीतलं आणि तिकडचं आहे ते हुकपट्टी पकडून आपल्याला माप टाकायचं असतं तिन्ही मापं टाकल्यानंतर मार्किंग करायचं आणि त्यावरून मग शिलाई करून घ्यायची आहे बाहीचा अर्धा भाग होता पाच इंच छातीचा चौथा भाग होता नऊ इंच कमरेचा चौथा भाग होता सात इंच तर जे काही तुमचं असेल ते माप टाका आणि अशा पद्धतीने फिटिंग करून घ्या तर या पद्धतीने आपला ब्लाऊज आहे तो पूर्ण झालेला आहे या ब्लाऊजला मी पाठीमागं लटकन आणि नॉट लावून घेते आणि हा ब्लाऊज मग पूर्ण झाला कमरेला हातशिलाई करायची एक्स्ट्रा धागे दोरे जे काही असेल ते सगळं कटिंग करून काढायचं तर आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये सांगा काही समजलं नसेल तर तेही विचारा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर अशा पद्धतीने आपला फ्रंट आहे कटोरीचा एकदम मस्त पफ आलेला आहे आणि बॅक आहे तोसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे लेस लावल्यामुळे याचा पानगळ्याचा आकार एकदम छान दिसत आहे चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद